बॉलिवूडचा दबंग खान सलमान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मंगळवारी आपल्या आगामी रेस 3 शूटिंग करत असताना अचानक आलेल्या एका टोळक्यानं सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे रेस 3 या सिनेमाचं शूटिंग रद्द करून सलमान खानला कडक सुरक्षेत त्याच्या घरी पोहोचवण्यात आलंय. बॉलिवूडचा दबंग सलमान खानला धमकी. गोरेगावातील सेटवर देण्यात आली धमकी. सेटवर येऊन टोळक्याने दिली धमकी. सलमान खानचं पोलीस संरक्षण वाढवलं. अभिनेता आणि बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान त्याच्या आगामी रेस 3 या चित्रपटाचं टायटल सॉंगचं शूटिंग करत होता. मुंबईतल्या गोरेगाव फिल्म सिटीमध्ये हे शूटिंग सुरू होतं. अचानक काही तरुण सलमानच्या नावे आरडाओरडा करत धावून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. हे पाहून सलमानच्या अंगरक्षकांनी त्याला घेरलं. त्यानंतर सलमानला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. पोलिसांनी सलमान आणि निर्माते रमेश तुरानी यांना शूटिंग रद्द करण्यास सांगितलं. तसंच लवकरात लवकर सलमानला घरी पोहोचण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सलमानला 6 पोलिसांसह सुरक्षितपणे घरी पोहोचवण्यात आलं. जोधपूर इथे न्यायालयात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमानला मीडियासमोर जीवे मारण्याची धमकी दिली होती. पण या लॉरेन्सने धमकी का दिली त्याचा हा पुढचा पार्ट आहे का? त्यामागे नेमकं काय कारण आहे? सलमानसारख्या बड्या अभिनेत्यावर हल्ला करून गुन्हेगारी जगतात प्रसिद्धी मिळवणं आणि धमक्यांच्या बातम्या झळकावून धंदा तेजीत आणण्याचा हा प्रयत्न आहे का? अशा अंगाने पोलीस तपास सुरू आहे. पण सलमानला धमकी देणारे कोण होते हे मात्र अजून उघड झालेलं नाही. त्याचसोबत अजून तक्रारही देण्यात आलेली नाही. त्यामुळे खरोखर अशी धमकी मिळाली की हाही सिनेमासाठी पब्लिसिटी स्टंट आहे असाही सवाल उपस्थित होतोय. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.